जय महाराष्ट्र. आज हा विषय काही नवीन नाही आहे. आपण साधारणपणे 2-2.5 वर्ष ह्या विषयांवर अनेकदा चर्चा केलेली होती. आणि आजचा जो पूर आपण पाहत आहोत, आजच्या ज्या व्हिजिट झाल्या आमच्या, आणि त्यानंतर सतत एक आम्हाला कानावर येत आहे की अर्थात प्रशासनाने आम्हाला सांगितलं नाही, वेळेवर भोंगे वाजले नाहीत, किंवा जो काही पुराचा पाण्याचा प्रवाह होता तो एवढा जास्ती होता की केवढं सांगितलं पाणी सोडण्याचं आणि किती जास्ती सोडलेलं आहे हा एक विषय झालाच. तरी देखील सरंजी, आपण जे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं, जो राडारोडा टाकलेला आहे, जो डेब्री टाकलेला आहे, भिंतीकडे आम्ही पलीकडे पाहिलं तर सगळीकडे त्या नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही पाहतोय की डेब्री डम्पिंग एवढं भयानक प्रकारे झालेलं आहे की ते पाणी थांबणार तरी कसं आणि तिथे आपण अडवू कसं शकणार हा एक विषय झालेलाच आहे. मुद्दा म्हणून आज इथे येत असताना मी सांगितलं नुसतं पाणी दौरा नको, कारण अनेक राजकीय लोक पाणी दौरा करतात. पूरपरिस्थिती किती झालेली आहे, कुठपर्यंत पाणी गेलं, मग स्थानिक लोकांशी चर्चा करतात. मग आम्ही एखाद्याला कोणाला तरी फोन लावतो अधिकाऱ्यांना, मग तो फोन कॉल व्हायरल होतो, हे सगळं होत असतं. पण आज हा प्रकार आपल्या शहरात घडत असताना आज मी मुद्दा म्हणून सारंगजींना 2-3 दिवसांपूर्वी फोन केला आणि सांगितलं की आपण जे आम्हाला सातत्याने सांगत आलेलं आहात की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ह्या नावाखाली जो गोंधळ होता या शहरामध्ये, तो परत एकदा आपल्या प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि प्रेसला अर्थात, हे तुम्ही दाखवलं पाहिजे. कारण सारंगजी, असं होतं की आम्ही जेव्हा विषय घेतो तेव्हा पलीकडून जो आमच्यावर वार होत असतो की हे विकासाच्या विरोधात आहेत, हे ना विकास नकोच आहे, हे ना बदल हा करायचाच नाहीये, काहीतरी नवीन घडवतं त्याच्या विरोधात आहोत, मला वाटतं हे स्पष्ट झालं पाहिजे कुठे ना कुठेतरी की आपण आणि आपली टीम आणि जे पुण्यावर प्रेम करणारे सगळे पुणेकर आहेत, मग त्याच्यात इंजिनियर्स आहात, अर्बन प्लॅनर्स आहात, कोणी आर्किटेक्ट आहे, कोणी प्रतिष्ठित नागरिकांचं, मला वाटतं मागच्या वर्षी आपण एक परत एकदा इथे सिम्पोझियम घेतलं होतं, थोडी कॉन्फरन्स घेतली होती, हे कोणी विरोधात नाहीत, ना पुण्याच्या ना पुण्याच्या विकासाच्या आड कोणी येत आहेत. पण मुख्य गोष्ट हीच आहे की आपण आज जे प्रेझेंटेशन दाखवलं हा धोका खरा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. लोकांच्या मनामध्ये हे पक्क बसवणं गरजेचं आहे की जे आपल्यासोबत होत आहे ते आपल्याला धोका आहे, धूळफेक आहे, इथे विकास नाही तर विनाश होत आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली, हे लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचणं गरजेचं आहे. मला आठवतं जेव्हा मी पर्यावरण मंत्री होतो, कारण परत एकदा राजकीय लोक भाषण देण्यात खूप माहीर असतात, तज्ज्ञ असतात, देऊन सांगतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. तुम्ही मला कदाचित पत्रकार म्हणून प्रश्न विचारला की आदित्य तुम्ही काय याच्यासाठी केलं, आणि पर्यावरण मंत्री असताना जेव्हा ही सगळी मंडळी माझ्याकडे आली, सारंगी स्वतः होते त्याच्यात, मला वाटतं आपण यशवंतराव चव्हाण मुंबई इथे 2-3 खात्यांचं आपण एकदा बैठक घेतली होती, त्याच्यात स्वतः पवार साहेब होते, जयंत पाटीलजी होते, मी होतो, पर्यावरण खातं होतं आणि त्यांचं खातं होतं, इरिगेशन वगैरे, ते सगळी खाती होती. पुणे महानगरपालिका मला वाटतं एमसी पण होते तेव्हा, आयुक्त होते. आणि तेव्हा 2-4 गोष्टी ज्या आमच्या डोळ्यासमोर आल्या त्या एवढ्या भयानक होत्या. एक म्हणजे त्या खात्यांनी मान्य केलं होतं की रेड लाईन आणि ब्लू लाईन ह्या काही बांधकामांसाठी बदलल्या गेलेल्या आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. ते तुम्ही आरटीए टाका किंवा गुगल मॅप असतं किंवा ते काय सॅटेलाइट आपलं जे पूर्ण मॅपिंग असतं ते काढून बघा, 2005 गुगल अर्थचं असेल, 2010 असेल आणि आत्ताचं असेल, अनेक ठिकाणी जिथे पूररेषा आहेत किंवा फ्लड लाईन्स आहेत किंवा ब्लू लाईन्स आहेत. काही वर्षांपूर्वी एक RRZ रिव्हर रेग्युलेशन झोन हा कायदा होता CRZ सारखा, ते सगळं बाजूला ठेवून आपण पाहतोय नदीच्या पात्रात काही बिल्डर्सनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, ह्याला उपाय काय ह्याचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्हाला हे प्रेझेंटेशन आपण दिलं तेव्हा पर्यावरण खात्याकडून मी लगेच ही स्थगिती दिली होती या कामाला आणि सांगितलं होतं की तंद्रे मंडळी जी काही सांगत आहेत त्याची उत्तरं काय ती पहिली द्या, नाही तर हे काम सुरू होऊ शकत नाही, कारण तुम्ही तुमचं काम कॉन्ट्रॅक्टर म्हणून करून निघून जाल, ते जे कोण आर्किटेक्ट आहेत बिमल पटेल म्हणतो गुजरातचे, ते काम करून निघून जातील, त्यांना त्यांचे पैसे मिळून जातील, पण पूर आला की ते कुठेही दिसणार नाहीत. खड्डे भरायला महाराष्ट्रात आपण बघतोय पोलिसांना लावलं जात आहे, पुराची परिस्थिती आली की आज जसं परिस्थिती झाली आहे, कोणाच्या घरी पाणी गेले, कोणाचं धान्य गेलेलं आहे, कोणाच्या गाड्या वाहून गेल्या आहेत, कोणाचं कम्प्युटर वाहून गेलेलं आहे, पण मदतीला कोणी नाही आणि मग काही तुटपुंजी मदत यायची ती यायची ते हे झाल्यानंतर, त्यांचं सगळं पंचनामे वगैरे झाल्यानंतर. आणि तेव्हा मी हा निर्णय घेतला होता की हा पूर्ण प्रोजेक्ट ठीक आहे, पैसे आलेत केंद्राकडून आले असतील टप्प्याटप्प्याने येतात, पण ह्याला स्थगिती देऊन ह्याचा सेन्सिबल पुढचा मार्ग काय आहे, योग्य मार्ग काय आहे, पुणेकरांसाठी काय मार्ग आहे, त्याच्यावर आपल्याला अभ्यास करूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे. कारण साबरमतीचा प्रोजेक्ट चांगला झाला असेल दुमत नाही, पण साबरमतीचा प्रवाह, साबरमतीचं जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे त्या नदीचं, त्याचं आणि मुळ्या मोठ्याचं वेगळं आहे.
बरं अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम किती धरणं आहेत, काय आहे त्याचं फ्लो किती आहे, आजूबाजूला काय आहे, हा सगळा विचार करूनच आपल्याला नदीवर काम करायला लागतं. मुंबईमध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही काम सुरू केलं होतं, मिठी नदीवर असेल ते MMRDA आणि महानगरपालिका करतंय, दहिसर नदी असेल, पोईसर नदी असेल, ओशिवारा नदी असेल, जगभरात कुठच्याही नदीचं काम करताना बेसिक प्रिन्सिपल एक वापरलं जातं की नदीला पहिलं रुंद करा आणि खोल करा. इथे त्या उलट चाललेलं आहे. म्हणजे काही आपण अभ्यास जरी नाही केला आणि कुठच्याही पुलावर जाऊन उभं राहिलं तर आपण बघतोय राडा रोडा हा टाकला जातो, आणि कुठची नदी जी रुंद करायची असते ती अरुंद करतायत, नदीची बादली करत आहेत, आणि त्या बादलीतून बाहेर पाणी येणार नाही तर काय होणार, तुम्ही कॉन्क्रीट बकेट करत आहेत त्या नदीचं. आणि तो अभ्यास आम्ही त्यावेळी अभ्यासाची पण गरज नव्हती, खरं तर जाऊन पाहणं गरजेचं होतं. आपल्याला आठवत असेल सलीम अली बर्ड पार्क, तिकडे मी स्वतः गेलो होतो, म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर सगळ्यांना घेऊन गेलो होतो, सचिन भाऊ आपण सगळे होतो, आणि तिथे आपली पूर्ण शिवसेना होती आणि आपण तिकडचं राडारोडा काढून ते पूर्ण रिस्टोर केलेलं बर्ड पार्क होतं. दुर्दैवी गोष्ट ही आहे की आज परत मला सांगण्यात येते की तिथे पुन्हा एकदा सगळा तो राडारोडा टाकलेला आहे आणि ती जागा नष्ट केलेली. तसंच हे जे काही डेब्री डम्पिंग ह्या नदीमध्ये चाललंय, बघा आपण सगळे येऊन जाऊन असू, कदाचित आपल्याला कोणातरी चांगले फ्लॅट पण मिळू शकतात आजूबाजूच्या घरांमध्ये तिथे बांधल्यानंतर, पण असा पाऊस पडल्यानंतर आपल्या फ्लॅटमध्ये जर पाणी आलं तर काय काम आहे त्या फ्लॅटचं? पैसे कितीही कोणी कमवले तरी मग त्या पैशाचं काय नक्की उपयोग आपल्या पुण्यासाठी, आपल्या शहरासाठी आहे? तसं पाहायला गेलं तर मी पण हात वरती करू शकलो असतो पर्यावरण मंत्री म्हणून की नाही तुम्ही तुमच्या शहराचं बघा, मी माझ्या शहराचं बघतो. पण तसं न करता सलीम अली बर्ड पार्क आपण रिस्टोर केलं आणि त्यावेळी आपल्याला हे सगळं आढळून आल्यानंतर हे जे काही त्यांनी दाखवलं, पहिलाच त्यांचं होतं की फ्लड कंट्रोलचा प्रोजेक्ट आहे आणि पान 25 वर दिलंय की हा फ्लड कंट्रोलशी देणं घेणं नाहीये. मग दुसरं त्याच्यात होतं, ते परवानगी घेत असताना CRCF ची परवानगी याला मी मंत्री व्हायच्या एक वर्ष आधी मिळाली 2018 मध्ये, आणि तेव्हा त्याच्यात एक सुद्धा झाडाला हात लावणार नाही असं सांगितलं गेलं होतं त्या परवानगीमध्ये. नंतर 7,500 झाडांची कापायची परवानगी मागितली, आता किती झाडं अशीच कापलेली आहेत हे आपल्याला माहिती सुद्धा नसेल. बरं काय होतं की राडारोडा टाकताना झाडं अनेकदा मरतात, कारण त्याच्या अवतीभोवती जेव्हा झाडाच्या आपण टाकतो तेव्हा मुळं त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना पसरायला जागा मिळत नाही, कॉन्क्रीट आपण तिथे पोर करतो आणि हे सगळं कॉन्क्रीट ओतल्यानंतर जी आपल्या शहराची परिस्थिती होणार आहे ती एवढी बेकार होणार आहे. बरं ह्याच्यात मला वाद निर्माण करायचं नाही, पण हे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनीच मला वाटतं प्रगती तंडीचं काम केलं, त्यांनीच अयोध्येचं काम केलं असावं, त्यांनीच मला वाटतं ते सेंट्रल विस्टाचं पण काम केलंय. ह्यांना खरं तर दुष्काळी भागात पाठवलं पाहिजे, कारण योगायोग असं आहे की जिथे जिथे त्यांनी काम केलं तिथे पूर आलाय. तर ते आर्किटेक्ट जे आहेत, मी राजकारण आणणार नाही कारण आपण मंचावर आहात, आपण समोर बसल्यानंतर आम्हाला राजकीय नावं घेता येतील, पण कारण सारंगजी आणि पूर्ण त्यांची टीम जी आहे ती आतापर्यंत अराजकीय राहिलेली आहे, सगळ्या पक्षांकडे ते जाऊन आलेले आहेत, सगळे पालकमंत्री असतील कोणी मंत्री असतील त्यांना सगळीकडे जायची तयारी आहे, कारण ह्याच्यात राजकारण मुळीच नाही. हा प्रश्न जो आहे तो आपल्या शहराबद्दल आहे आणि पुढच्या 50 वर्षाबद्दल आहे. आत्ताचं जे राजकारण चालू आहे ते साधारणपणे 50 वर्षापूर्वी कोण योग्य कोण अयोग्य, 1,000 वर्षापूर्वी जे बांधलं ते बरोबर होतं चुकीचं होतं ह्याच्यावर सगळं चालू आहे, पण आपल्या पुढच्या 50 वर्षाचा काय, आपल्या पुढच्या 50 दिवसाचा कोणी विचार करतंय का? जसं आज मी जिथे पूर आलेला त्या सगळ्या लोकांना विचारलं की प्रशासनाने पुढच्या 50 दिवसाचा तुम्हाला काही रोडमॅप दिलाय का, कारण पुढचे 2 महिने पाऊस पडणारच आहे, मग परत किती पाणी सोडणार, किती पाणी अडवणार, कुठे पाणी जाणार, ते रिटेनिंग वॉल. बरं NGT पण असा प्रकार एक झालेला आहे, पूर्ण त्यांचं सन्मान ठेवून जो काही मान आहे तो ठेवून मी सांगू इच्छितो, सरांची आता तिथे आम्ही पाहिलं रिटेनिंग वॉल जी होती ती NGTने तोडायला लावली, पण जे डेब्री टाकलेलं आहे जे डम्पिंग तिथे केलं ते काढायला लावलं नाही महानगरपालिकेला, आणि रिटेनिंग वॉल नसताना ते डेब्री डम्पिंग तिथे झाल्यानंतर ते पाणी आत येणार नाही तर अजून काय होणार? आणि म्हणून मला वाटतं की आपण सगळे जेव्हा लोकांमध्ये जाऊ, एक जो संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा त्या पलीकडून जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की हे जे काही चाललंय ते शहरासाठी चांगलं आहे, हे आपल्याला संभ्रम मोडून काढायलाच लागेल, आणि तो मोडून काढण्यासाठी ह्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतील, कारण तर आणि तरच आपल्या शहराचा शाश्वत विकास होऊ शकतो. विकास आणि शाश्वत विकास ह्याच्यात खूप फरक आहे. शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पुढच्या 50-60 वर्षासाठी आपण विचार करत आहोत, आणि पावसाची परिस्थिती बदलत चाललेली आहे. आधी साधारणपणे जे 120 दिवस असायचे पावसाचे मुंबई सारख्या शहरामध्ये ते 72 दिवसावर आलेले आहेत, पण पावसाचा जो प्रमाण आहे, जो व्हॉल्यूम होता पावसाचा, तो 120 दिवसाच्या कितीतरी पटीने त्या 72 दिवसामध्ये पडतो. आता इथे पत्रकार मित्र सगळे आलेले आहेत, त्यांना पण त्या डिपार्टमेंटकडून खूप वेळा असं होतं डिपार्टमेंटमध्येच असं होतं, आता मुंबईत 2 रेड अलर्ट दिले आणि मस्त उन्हाळ्याचे दिवस वाटत होते, पावसाळ्याचा रेड अलर्ट,
पण डिपार्टमेंटमधून पण आपल्याला जेव्हा माहिती मिळते तेव्हा किती वेळा आपल्याला ह्या गेल्या 2-3-4 वर्षामध्ये ऐकू येतं की आज 100 मिलीमीटरहून जास्ती पाऊस पडलाय, 200 मिलीमीटरहून जास्ती पाऊस पडलाय, ढग फुटीसारखं प्रमाण होतं, हे आपल्याला ऐकू येतंय. कारण वातावरणीय बदल हे सत्य परिस्थिती आजूबाजूला घडत आहे. आणि हे 1.5-2 वर्ष म्हणजे मंत्री असताना जे मी काम केलं, ह्या पूर्ण टीमनी मला मदत केली, ह्यांच्याच गायडन्सने मी चाललेलो आणि पुण्यासाठी करत होतो. 2 वर्ष आम्ही इथे सातत्याने हा विषय मांडत आहोत. अनेक प्रतिष्ठित नागरिक याच्यावर बोलत आहेत, वंदनाताई देखील स्वतः बोलत आहेत. मला वाटतं आम्ही सगळे जर काहीतरी बोलत असू तर आयुक्तांचं हे कर्तव्य आहे की इथे नगरसेवक नसताना, 2 वर्ष निवडणूक झाले नसताना तुम्ही आमचं काहीतरी ऐकणं गरजेचं आहे. कारण आयुक्त येतात जातात, ते पुरासारखे असतात, आले की एकदम भरपूर काहीतरी वाटतं आणि मग निघून जातं. पण आजची जी परिस्थिती आहे त्याला रोखण्यासाठी आणि पुढे घडणार नाही यासाठी ह्या सगळ्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या प्रोग्रामला पुन्हा एकदा स्थगिती देणं गरजेचं आहे. जो काही फंड त्याच्यातून आलेला आहे, आत्ता जे फ्लड एफेक्टेड लोक आहेत किंवा जिथे जिथे पुराची परिस्थिती झाली ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की त्यांना पुनर्विकास काहीतरी आपण करून देऊ शकतो का, क्लस्टर डेव्हलपमेंट सारखं काहीतरी करू शकतो का, रिटेनिंग वॉल कुठे करायला पाहिजेत, कॉन्टूर स्टडी एक पुण्याचं झालं पाहिजे. जे आपण करत होतो पुणे क्लायमेट ऍक्शन प्लॅन मध्ये कॉन्टूर स्टडी होतं की पुण्यात पाण्याचा निचरा होणार कसा. आता जे मेट्रोचं काम दाखवलं आपण, नदीच्या पात्रात त्यांनी ते सगळं बांधलेलं आहे. कुठेही जगात तुम्हाला नदीच्या पात्रात असं बांधू देणार नाहीत. पॅरिसमध्ये आता ऑलिम्पिक चालू आहे, त्या नदीत त्यांनी काय करायचं दाखवलं, तर त्यांनी ते बोटी दाखवल्या, ते इलेक्ट्रिक बोटी होत्या, महापौरांनी पोहून दाखवलं. तुम्ही मला सांगा जो कोणी इथे महापौर निवडून येतील, जे कोणी येतील, महिला पुरुष कोणी येतील, नदीत पोहण्याची तयारी आहे का कोणाची? नाही येऊ शकत. कारण नदी स्वच्छ नाही, नदी स्वच्छता आणि सौंदर्यीकरण हे परत 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नाही, रिव्हरफ्रंट ब्युटिफिकेशन चालू आहे, मेकअप लावणं चालू आहे. पण ह्या मेकअपमुळे काय हानी होत आहे हा विचार करणं गरजेचं. आणि म्हणून मला वाटतं की हा विषय एवढाच सीमित ठेवत असताना सरंजी आपण आणि आपल्या पूर्ण टीमने आणि जे कोणी प्रतिष्ठित नागरिक, मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण मला बोलवतात, मागच्या वर्षी पण आपण इथेच कार्यक्रम घेतला होता, वंदनाताई मी सगळे आपण होतो, मला वाटतं हा विषय आपण लावून धरला पाहिजे. आणि ज्या काही तांत्रिक गोष्टी असतील त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण हे जर आपण केलं नाही तर हे शहर, मला आठवतं आपण सांगितलं होतं 4 मंदिरं आणि 11 पूल तर पाण्याखालती जाणारच आहेत, पूर आला किंवा नाही आला तरी जाणार आहेत. पण हे शहर जे आपण आतापर्यंत पाहत आलो, जे वाढतं शहर आहे, इथे एक आकर्षण असतं लोकांचा अभ्यास करायला यायचं किंवा जॉब शोधायला यायचं, ह्या शहरात अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर याचं भविष्य काय ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून राजकीय सगळे मंडळी मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करीन, पाहिजे तर आपण पुढाकार घ्या, आम्हाला सगळ्यांना बोला, सगळ्याच पक्षाच्या लोकांना बोलवा आणि अशीच एक कॉन्फरन्स घेतली पाहिजे आपण. त्याच्यात सगळ्या पक्षांना बोलवून दाखवलं पाहिजे की जे आपण करत आहोत, वेताळ टेकडीचा जो विषय आपण तसा आत्ता तात्पुरती सोडवलेला आहे, कारण तिकडच्या स्थानिक लोकांनी भूमिका घेतली की जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही मतदान करणारच नाही, थांबला तो विषय तिथेच. पण असं ह्या पुण्याच्या आपल्या ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बद्दल काहीतरी पाऊल ठोस उचलणं गरजेचं आहे. नाही तर परत परत ही परिस्थिती येत राहील, आम्ही सगळे येत राहू पण पुढे काय हा प्रश्न अनुत्तरित राहील. धन्यवाद. थँक्यू. हा प्रश्न तुम्ही खरोखर चांगला विचारलेला आहे, कारण ह्याच्यावर आम्ही अनेक वर्ष काम करत आलेलो आहोत. एक पहिली परिस्थिती ही आहे, म्हणजे मी आता नुसतं पक्ष म्हणून बोलत नाही की राजकीय नेता म्हणून बोलत नाहीये, मी साधारणपणे एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून बोलत आहे की ही जी परिस्थिती आहे मुळामोठ्याची किंवा आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची, ह्याच्यात राजकारण न आणता आपण हे केलं पाहिजे. आणि माझी ही तयारी आहे की राजकारण बाजूला ठेवण्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. म्हणून मी सारंजी आणि पूर्ण टीमला त्यांच्या सांगितलंय की आम्हाला सगळ्यांना बोलून घ्या. झाला विषय मुंबईचं जर आपण विचारलं तर अर्थात मुंबईत आपण पाहत असाल मिठी नदीपेक्षा, मिठीला एकदाच पूर आला होता 2006 आणि मिठी नदीचं प्राधिकरण जे आहे ते MMRDA आणि मुंबई महानगरपालिका होतं, त्याचं उदाहरण मी आता दिलं. मिठी नदीचं काम 2007 पासून आत्तापर्यंत चालू आहे. तिथे आपण ब्रिमस्टवर्ड नावाचा एक प्रोजेक्ट केला मुंबईत, तिथे 6 पंपिंग स्टेशन केलेत. गजदर बंद आहे, क्लिव्हलँड आहे, मग आपलं इरल्याचं आहे, अजून ब्रिटानियाचं आहे, मोगरा नाल्याचं येणार आहे, चेंबूरचं येणार आहे. परत हे सगळं होत असताना आपल्याला माहिती पाहिजे की त्या पंपिंग स्टेशनमध्ये साधारणपणे प्रत्येक पंप हा बाहेर जे पाणी आपण फेकत असतो, हाय टाईड आणि लो टाईड ह्या दोन्हीच्या वेळी आपण पाणी फेकत असतो. आणि ड्रेनेजचं देखील आपण काम जे केलं 25 mm per hour पासून 50 mm per hour पर्यंत आपण ड्रेनेज जे आहे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स ते वाढवण्याचं काम केलं. राहतो प्रश्न मग कुठचा की न्यू फ्लडिंग स्पॉट जे येत असतात, कारण अनेक ठिकाणी शहरामध्ये कन्स्ट्रक्शन चालू असतं, मेट्रो सारखं काम चालू असतं, पुलाचं काम चालू असतं, ह्या कन्स्ट्रक्शन डेब्रीमधून जे ड्रेन्समध्ये आपण राडा रोडा असेल किंवा स्लरी असेल सिमेंटची ती जाऊन अडकते, ती सॉलिडिफाय होते. पावसाळ्याच्या आधी आम्ही त्याच्या बैठका घ्यायचो आणि त्या बैठकांमध्ये SRA असेल, म्हाडा असेल, MMRDA असेल, MSRDC असेल, PWD असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट अथॉरिटी, BMC या सगळ्यांना बोलवून त्यांचे कुठे कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत, कुठे आपल्याला काय काम करायला पाहिजे ह्याच्यावर आम्ही काम करायचो.
आपल्याला आठवत असेल हिंद माता हा एक फेमस स्पॉट होता. साधारणपणे 2021 पर्यंत कधीही पाऊस पडला, रिमझिम जरी पाऊस पडला तरी तिथे छातीपर्यंत मग कधी गुडघ्यापर्यंत पाऊस पडायचा आणि प्रत्येक वेळी ते पाणी तुंबण्याचं हे कमी होत गेलं पण संपलेलं नव्हतं. 2021 साली आम्ही जो प्रोजेक्ट हाती घेतला होता फ्लड रेन वॉटर होल्डिंग टँक्सचा, बाजूलाच आपण पाहत असाल गांधी मार्केट आणि हिंद माता, या दोन्ही ठिकाणी पाऊस 15 मिनिटं जरी पडला तरी पाणी भरायचं. मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी दोन्ही वर्षी पाणी भरलं नाही, कारण आम्ही जो तिथे प्रोजेक्ट सुरू केला होता रेन वॉटर होल्डिंग टँक्सचा तो यशस्वी ठरला आणि तिकडच्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी देखील त्याचं कौतुक केलं. आता 100 मिलीमीटरहून जास्ती पाऊस पडल्यानंतर देखील पाणी भरलं नाही. तसंच मिलन सबवे हा दुसरा एक फ्लडिंग स्पॉट होता, तिथे आम्ही हे काम सुरू केलं होतं. ह्या सरकारने ते काम खरं तर स्थगिती दिली मला माहित नाही का, नाही तर तिथे देखील पाणी भरलं नसतं. अंधेरीचं जो पंपिंग स्टेशन आहे ते जर पूर्ण झालं असतं आणि मोगरा नाला आणि दुसरं चेंबूरच्या बाजूला सॉल्ट पॅनमध्ये आम्ही साधारणपणे पंपिंग स्टेशन मागत होतो. सॉल्ट पॅनसाठी आम्हाला केंद्र सरकारने गेले 10 वर्ष परवानगी दिली नाही, आम्हाला बाजूला काम सुरू करायला लागलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तसंच पुण्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते करायला लागेल. आत्ता गेल्या 2 वर्षात पावसाचं प्रमाण गेल्या 2-5 वर्षात वाढलेलं तर आहेच, पण हे करत असताना नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, इथे ह्या फ्लड मिटिगेशनसाठी पावसाळ्यापूर्वीच्या बैठका महापालिका घेत आहे का? नगरसेवक नसताना फीडबॅक कोणाकडून येतोय? अनेक ठिकाणी मुंबईत आम्हाला जे जाणवतं रेल्वेच्या ज्या संस्था आहेत, मग वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, ह्या रिस्पॉन्डच करत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला कोणीतरी एक जण असं लागतो, पालकमंत्री असेल किंवा कोणी असेल, चार्ज घेऊन की फ्लड स्पॉट्स कुठे येऊ शकतात, बरं इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आम्ही खड्डे मुक्त करू किंवा पूर मुक्त करू ते खोटं बोलतात. फ्लड स्पॉट्स हे येत असतात कारण काम कुठच्याही शहरामध्ये सदैव चालू असतं. त्या फ्लड स्पॉट्सला तुम्हाला किती पंप लावायला लागतात, साधारणपणे मुंबईत आम्ही 485 मोबाईल पंप्स लावायचो, ते यावर्षी लागलेच नाहीत, 6 होते चालू. तर ह्या काही गोष्टींवर मला वाटतं विचार करून आपल्याला काम करायला लागतं. त्याच्यात नुसतं राजकीय मंडळी नाही तर आपल्याला तज्ज्ञांना पण घ्यायला लागतं. खूप वेळा आम्हाला वाटतं की आम्हालाच सगळं माहिती आहे, पण अर्बन प्लॅनर्स आणि ह्या सगळ्या लोकांची, इंजिनियर्सची आपल्याला मदत लागते. हेच मी सांगत आहे, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आम्ही याला स्थगिती दिली होती कारण आम्ही याचा धोका बघितला होता. अनेक कामं आम्ही सुरू ठेवली होती जे आम्हाला वाटत होतं योग्य आहेत, पण काही काही कामं तुम्हाला स्थगिती द्यायलाच लागते कारण जो कोणी न विचार करता काम होत करत असेल तर त्याला आपल्याला रोखायला लागतं. ह्याच्यात पण मार्ग हाच असणार आहे की सरकार बदलल्यानंतर, आणि ह्या सरकारला जर शहाणपण सुचलं तर चांगलं आहे, त्यांनी स्थगिती द्यावी. बघा, आम्ही कोणाला विरोध करत नाही ना, विकासाला विरोध करतो. आमचं पण म्हणणं हेच आहे की रिव्हरफ्रंट जो आहे तो सुंदर झालाच पाहिजे, त्याचं सुशोभीकरण नंतर करू, पण पहिलं स्वच्छता आपण नदीची पाहिली पाहिजे. नदीची स्वच्छता म्हणजे 2-3 गोष्टी असतात परत. एक तर फ्लोटिंग डेब्री, जे आजूबाजूचं काही आपले सेटलमेंट्स असतात त्याच्यातून कधी खुर्च्या येतात, कधी गाद्या येतात, कधी कचरा येतो, साहजिक आहे त्यांना बाहेर दुसरीकडे टाकायला जागा नसते, तर ते होतंय का? स्टॉर्म वॉटर ड्रेन अनेकदा आपण नद्यांमध्ये सोडतो, ते रोखणं गरजेचं आहे, त्याला डायव्हर्ट करणं गरजेचं आहे. एसटीपी जो आहे तो चालू आहे का, त्याच्यावर खर्च झाला असला तरी ते बघणं गरजेचं आहे. मग फ्लोटिंग डेब्रीचं आपण बघितलं तर एसटीपीमध्ये पाण्याची तुमची काय, पाण्याचा दर्जा काय, क्वालिटी काय, हे बघणं गरजेचं आहे. मी सांगितलं सेम नदीमध्ये आता महापौरांनी उडी मारून दाखवली, तसं इथे कोण नगरसेवक किंवा आपण कोणी उडी मारू शकणार आहोत का? नाही. पण हेच पाणी आपल्या घरात येतंय आणि ते घरात ह्याच कारणामुळे होते, कारण आता हा जो प्रकल्प सुरू आहे ना त्यामुळे झालेला आहे. ते पहिले ते ज्या काही राडारोडा टाकलाय तो काढून नदी रुंद करणं आणि खोल करणं गरजेचं आहे, नदीला श्वास घेऊ देणं गरजेचं आहे. आता ते पलीकडच्या राज्यामधून असतील तर मला माहित नाही. हो, येस, स्टॅग्नंट पाणी दिसतंय मला. बरोबर, सॉरी सर, आपण येस नाही, आपलं मला विषय पूर्णपणे सहमत आहे. नुसतं मी आत्ता पत्रकारांशी बोलून मी आपल्याकडे परत येतो. हा एक विषय पूर्ण उद्या एक मिनिट पहिलं पत्रकारांकडून आपण, हा ठीक आहे, सॉरी येस, हा अरे सॉरी, नदीमध्ये अतिक्रमण नाही,
येस नाही बघा, मी तुम्हाला सांगतो ही परिस्थिती आपल्या पूर्ण शहरां सगळ्या शहरांमध्ये देशात आणि कुठेही जगात जाल तर नदीकाठी शहर बसतं नदीचा वापर करण्यासाठी आणि मग ते नदीचं नाला होतं नाल्याचं गटर होतं आणि मग पूर आला तर आपण परत त्याचं रुंदीकरण सुरू करतो. काही काही गोष्टी या कॉम्प्लेक्स असतात कारण तिथे स्थानिक लोक बसलेले असतात, मग वेगळ्या वेगळ्या सोसायटी असतात, स्लम सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, त्यांचा दोष नसला तरी कोणीतरी बिल्डरांनी बांधून दिलं असतं. तो प्रश्न आपल्याला थोडा एक वेगळ्या ह्यानी हाताळायला लागेल कारण त्यांना आपल्याला पुनर्विकास किंवा कुठे बाहेर दुसरीकडे देऊ शकतो का, तो एक प्रश्न झालाच. पण जे आपल्या डोळ्या देखत आता अजून आपण वाट लावण्याचा प्रयत्न करतोय तो कुठेतरी एसओएस मध्ये थांबला पाहिजे. I had suspended this when I was Minister for Environment in Maharashtra. We had gone for a complete relook. If you see, the SIA also has deferred it when it wasn't even our government. This was last year in November 2023. The NGT has spoken, the Honorable High Court has spoken against settlements in the river line. I believe what we should look at is, of course, beautification of the river. Development is true, but we need sustainable development. And what we need to do is, how does this contribute to the city's sustainable growth? The first plan is to break all the embankments, the debris that has been dumped into the river, to make it narrow and shallow. No sensible government in the world will make a river narrow and shallow. आता काय ज्यांना कळतं त्यांच्याशी चर्चा करू शकतो आपण, पण कॉन्ट्रॅक्टरची भाषा मी बोलू शकत नाही दुर्दैवाने. हो बंद पडलं ते. मुंबईचं क्लायमेट ऍक्शन प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन पूर्णपणे बंद आहे, पुण्याचं नाही चालू, नाशिकचं मागच्या महिन्यात लॉन्च केलं पण पुढे मला माहित नाही चालू आहे की नाही. सोलापूर, कोल्हापूर हे सगळ्या आमच्या शहरांचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन होता आणि तो डिटेल्ड होता. त्याच्यात पहिल्यांदा आम्ही सिव्हिल सोसायटीबरोबर काम केलं, पत्रकारांबरोबर काम केलं आणि सांगितलं होतं की आमच्या ज्या काही ऍक्शन आहेत चुकीचं आहे बरोबर आहे आम्हाला तुम्ही दाखवा, योग्य अयोग्य आणि त्याच्यात दुरुस्त काय करू शकतो. तो सगळा ऍक्शन प्लॅन तयार आहे, तो वेबसाईट्सवर आहे, पण त्याचं पुढे काहीच होत नाहीये. एक मिनिट सॉरी हे करून येते तो. लुक अर्बनायझेशन इज द ट्रूथ टुडे. अर्बनायझेशन इज गोइंग टू हॅपन इन इंडिया. ऑब्व्हियसली सिटीज एक्सपँड अँड ग्रो ॲज द नीड्स ऑफ पीपल एक्सपँड अँड ग्रो. माय फिअर इज इफ यू डोंट प्लॅन देम वेल अँड इफ यू डोंट एक्झिक्यूट द डेव्हलपमेंट प्लॅन्स प्रॉपरली विदाउट अ विजन फॉर द नेक्स्ट 20, 30, 50 इयर्स, दॅट इज वेअर वी विल एंड अप इन अ मेस. We need to not fear urbanization but plan it better and tackle it better. आणि दुरुस्ती पण सांगितली होती. नाही हा प्रोजेक्ट पहिलं तर रद्द करायला लागेल कारण ज्या पद्धतीने ज्या एका वेगळ्या उर्मटपणाने हा प्रोजेक्ट पुणेकरण लादला जातोय, प्रतिष्ठित नागरिक बोलतात, इथे इंजिनियर्स बोलतात, अर्बन प्लॅनर्स, आर्किटेक्ट्स, पत्रकार सगळे बोलत आहेत, डोळ्या देखत दिसत आहे आणि तरी हा प्रोजेक्ट तसाच राबवला जात आहे, मला वाटतं त्याला मी विरोध करणार कारण दुर्दैव लेजिम चालू राहतं, हे काय पुढे मागे राहतं. माझी भूमिका हीच होती की ह्या पण राजवटींनी, सरकार मानत नाही घटना बाह्य, पण राजवटींनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. आम्ही जसं चर्चा करतोय चर्चा तरी करून घ्या, भेटून तरी घ्या, आयुक्तांनी भेटायला तरी पाहिजे, ऐकायला तरी पाहिजे ही मंडळी काय म्हणतात, मग बरं वाईट लोकांसमोर होऊ दे. असूही शकतं ना, कारण तुम्हाला आठवत असेल जेव्हा हा प्रस्ताव पूर्णपणे सियामधून पण पास झाला तेव्हा जे आत्ता घडतं हे सियाला पण खरं दाखवली असती परिस्थिती, तर त्यांनी पण पास नसतं केलं. पण राज्य ऐका ना, मी तेच म्हणतोय, जे प्रेझेंटेशन दिलं गेलेलं आहे एवढं गोंडस प्रेझेंटेशन आहे, तुमच्या हातात जर मी दिलं तर तुम्ही मला वेडा समजाल, तुम्ही पण पास कराल, कारण पहिलाच त्याच्यात हेतू असा दिलेला आहे की हा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आहे, दुसरं त्याच्यात दिलेलं आहे की आम्ही एक सुद्धा झाड कापणार नाही. मग तुम्ही बरं रे आदित्य वेड्यासारखं काय सांगतं मला, कुठेही त्यांनी सांगितलं नाही की आम्ही नदीला अरुंद करू किंवा काँक्रीट डोळे भरू. पण पुढे जेव्हा तुम्ही त्याच्या बायलाईन वाचत जाल किंवा आत्ता जे होते वाचत जाल किंवा सिया सियाक ही राज्याची सर्वात मोठ्या ह्या दोन संस्था असतात, सियाक मधून सियामध्ये जातं, सियामध्ये जर तुम्हाला परवानगी मिळाली म्हणजे तुमचा प्रोजेक्ट पास झाला, त्या बॉडीला जर तुम्ही फसवून दिलं असेल तर नगरसेवकांना तुम्ही फसूनच दिलं, माझं तर म्हणणं हक्कभंग आला पाहिजे या आर्किटेक्टवर.
हो बघा, मी सातत्याने बोलत असतो, बाकीच्यांचं मला माहित नाही, मी 2 वर्ष याच्यावर बोलत आहे आणि जे घडलंय ते आहे, पण आता पुढचं रोडमॅप काय? मला वाटतं आपण सगळ्या आपल्या वयगटाचा पण लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. पण आंदोलन म्हणजे नक्की काय करायचं याच्यात? आता जे दगडधोंडे टाकलेले आहेत ते काढणार कसे? म्हणजे आपल्याला सांगतो मी, नाही आपला प्रश्न योग्य आहे, कारण नॉर्मली काय असतं की एखाद्या विरोधी पक्षाला आपण हे करतो की आंदोलन करा तुम्ही रस्त्यावर या, पण मुख्य गोष्ट ही आहे की आपण एखादं काम रोखू शकतो जेव्हा ते काम रस्त्यावर असतं. हे नदी पात्रात जेव्हा रात्री जाऊन डम्पिंग करतात वगैरे, उद्या आम्ही आंदोलन करू, केसेस घेऊ, हे सगळं होणार. पण मूळभूत जी गोष्ट याच्यात की तुम्ही नदीचं जे वाट लावतात, जे खराब करत आहात, ते सरकारला करणं गरजेचं आहे आणि ते आर्किटेक्टला करणं गरजेचं आहे. ते आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सत्तेत असताना तर आम्ही सलीम अली बर्ड पार्क पूर्ण रिस्टोअर केलेलं, साधारणपणे 150-200 ट्रक तिथून राडारोडा काढलेलं, ते परत तिथे डेब्रिंग डम्पिंग करण्यात काय अर्थ आहे? मी इथे बोट दाखवायला आलोच नाहीये. बघा मी तुम्हाला सांगतो, मी कधी आत्ता एक सुद्धा नाव घेतलं का? मी मुंबईत पण रस्ता घोटाळा जो काढलाय त्याच्यात एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं नाव काढलं नाहीये. ह्याला सिस्टीम मध्ये आपल्याला जे कोणी त्या खुर्चीत बसतात त्यांना हे समजून सांगणं आणि त्यांनी हे ऐकून घेणं हे गरजेचं आहे. उद्या कदाचित आम्ही तिथे पण बसू त्या खुर्चीमध्ये, पण ते होत असताना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की ठीक आहे, आम्हाला एक प्रोजेक्ट वाटत असेल की आम्ही चला ह्या प्रोजेक्ट करणार, आम्हाला खूप चांगला प्रोजेक्ट वाटत असेल, पण तो प्रोजेक्टची दुसरी बाजू काय आहे? लोक जर आंदोलन करतात, लोक जर बोलतात, तर ते समजून घ्या. नाही आता मी एक, आपण जे आता कसं झालंय, एनजीटीच्या ऑर्डरमुळे आम्ही जिथे गेलेलो ना तो पूल तिथून काढलाय, पण ते सगळा कचरा जो आहे तो तिथेच नदीत दाबलेला आहे. आम्ही जाऊन आलो एका तिथे आणि तिथेच पाणी सगळं शिरलं होतं. म्हणजे एनजीटीचे पण ह्यांनी पूर्ण जे काही ऑर्डर्स होत्या ते पूर्ण पाळलेल्या नाहीत. आणि प्रत्येक नदीचा हा बॅकफ्लो एक असतो, त्याचा ओढ्याचा बॅकफ्लो असतो. जसं मिठीचं साधारणपणे 8 ते 9 किलोमीटर समुद्राचा बॅकफ्लो आहे आणि बाकीचा जो आहे तो पवई लेकचा ओव्हरफ्लो आहे. तुम्ही आता नदीचे एवढे विचार, तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री देतील हे सगळे. आता तुम्ही मला पर्यावरण मंत्रालयाची आठवण करून देतात, कारण हे सगळे विषय आम्ही त्यावेळी हाताळत होतो. मुंबईत देखील असेच अनेक स्लोप्सवर हटमेंट्स वगैरे बनलेले आहेत आणि जसं मी सांगितलं ना, काही काही ठिकाणी संवेदनशीलप्रमाणे आपल्याला लॉंग टर्म प्लॅन करून त्यांना घरं बांधून त्यांना शिफ्ट करायला लागतात. त्याच्यात जसं क्लायमेट ऍक्शन प्लॅन होता, एक शॉर्ट टर्म लगेच तुम्हाला काय करायचं, मिड टर्म आणि लॉंग टर्म ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. आणि मला वाटतं हे गरजेचं आहे, कारण कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय वातावरण हे बदलत चाललेलं आहे. प्रत्येक वेळी आपण पाहतो की कधीतरी शेतांमध्ये पण, म्हणजे सततचा पाऊस असेल, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळी परिस्थिती असेल, हे सगळं आपल्याला दिसतंय डोळे देखत. आणि हे जर आपण दुर्लक्ष करत गेलो ना, तर मला वाटतं पुढची परिस्थिती आपल्या देशासाठी आपले हाल खूप वाईट होतील, कारण एकतर खायला काही नसेल आणि दुसरं म्हणजे आपला देश जो आता इमर्जिंग इकॉनॉमी आहे, जेवढा मिडल क्लास वाढत आहे, डेमोग्राफीमध्ये यंग पॉप्युलेशन जेवढं आहे, वर्किंग पॉप्युलेशन, त्या सगळ्याला इम्पॅक्ट होईल. आता पहिल्यांदा मला वाटतं मागच्या वर्षी तेलंगणासारख्या राज्यांनी आणि आपल्याला हीट वेव्हच्या सुट्ट्या द्यायला लागल्या, कधीही मी ऐकलं नव्हतं. हे वाढत चाललेलं आहे. आम्ही आता लोकसभेचा प्रचार करत असताना कधी नाही ते मुंबईसारख्या शहरात 43 डिग्री टेम्परेचर होतं. हो, आणि ह्याच्यात आपले दिवस जे कामाचे दिवस असतात, जे मेहनतीचे दिवस असतात, ज्या दिवशी आपण आपलं वर्कफोर्स कामावर असतो, ते सुट्ट्या द्यायला लागले तर आपल्या इकॉनॉमीला हिट होणार आहे. ठीक आहे, मला वाटतं नाही त्याच्यावर अभ्यास करायलाच लागेल ना थोडा. हा ठीक,
मी गेले 5 वर्ष याच्यावर बोलतोय. आपल्याला आठवत असेल सेफ स्कूल्सचा विषय असेल, ट्रॅफिक स्टडी असेल, वेताल टेकडीच्या वेळीचा विषय असेल, कुठेही काही सोडवत असताना पहिला विषय हा अर्बन प्लॅनिंग हा घेणं गरजेचं आहे. आणि गेले 5 वर्ष आम्ही याच्यावर करतोय. टॅक्टिकल अर्बनिझम नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट आणलेला महाराष्ट्रात. शहरांमध्ये शाळांचे 50 मीटरचे रेडियस, त्यात मुलांसाठी येण्या जाण्यासाठी सुरक्षित हवे, कॉलेजेसचे हवे, हॉस्पिटलचे हवे, हे सगळं आम्ही जे काम करत होतो, अर्थात त्यावेळीच्या नगरविकास मंत्र्यांना तेवढं अब्सॉर्प्शन नव्हतं त्यांचं, तर ते थोडं मागे राहिलं. पण आता येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही करू. नाही, आम्ही हे विषय अनेकदा मांडलेला आहे, विषय हाऊसमध्ये पण मांडलेला आहे. नुसतं पुराचं नाही, आगेचा पण तसंच विषय. जे ट्युशन क्लासेस चालतात कुठे पायऱ्यांच्या खालती असेल, म्हणजे बिल्डिंगच्या त्या पायऱ्यांच्या खालती वगैरे, ह्याच्यावर कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे कडक. आणि बघा, ट्युशन क्लासेसच्या विरोधात नाही होतं आम्ही सगळे ट्युशन क्लासेसमधून पुढे आलेलो आहोत. पण इंटिग्रेटेड क्लासेसचा जो विषय होता, विनोद तावडे साहेबांच्या वेळी जो चालू झालेला होता, किंवा आता सगळं जे चाललेलं आहे, परत एकदा मी सांगतो, आपण जर प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन हा नीट लागू केला नाही तर असे विषय घडत राहणार. मी आत्ता बोललो त्याच्याबद्दल, आत्ता जस्ट बोललो त्याच्याबद्दल मी मगाशी पूर्ण प्लॅन देताना. मला वाटतं आता जरतर मध्ये जाऊया नको, आपण जी खरी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलू, पुराची परिस्थिती आणि बाकी. नाही नाही, काय की काही टपोरी लोक तिथे जाऊन आमच्या तिथे जे बीडीडी मध्ये साधारणपणे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावर हात उचलला, धक्काबुक्की झाली. सगळे ज्येष्ठ नागरिक आता गेले आहेत तिथे पोलीस स्टेशनला. हे दुर्दैव आहे की काही छत्रे अशा निवडणुकीच्या आधी येतात आणि लोकांवरच मस्ती दाखवतात. जे खरे विषय ते बाजूला राहतात, तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, आम्ही पण दुर्लक्ष करतो. 2 महिन्यात विषय संपून जातो. झालं उत्तर दिलं. तेच तर मी बोललो. पण माझ्याकडून जे होतं ते पालकमंत्री म्हणून मी ते करत होतो मुंबईत. आपण पहा सगळीकडे आता त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये मी बोललो आणि ते पुढे जर कळलं असतं त्यांनी आत्ता तरी राबवून दाखवलं असतं. मी लाडका कॉन्ट्रॅक्टर ह्यासाठी बोललेलो आहे कारण आपण पाहत असाल मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या वर्षी 6,500 कोटीचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला, पत्रकारांच्याच माध्यमातून लोकांसमोर आणला होता. 15 जानेवारी 2023 मी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात दाखवलं की 5 कॉन्ट्रॅक्टर आवडते, त्यांना कामं कशी दिली गेली आणि त्यांनीच सगळं बिडिंग कसं केलंय, कसं बिडिंग ते रिग्ड होतं. ते झाल्यानंतर 18 जानेवारी 2023 प्रधानमंत्री महोदयांनी येऊन भूमिपूजन केलं त्या कामांचं. त्या दिवसापासून आतापर्यंत एक तरी काम पूर्ण झालेलं मला दाखव, एकही काम झालेलं नाहीये. एक कॉन्ट्रॅक्टर त्याच्यातून पळून गेलेला आहे, त्याला बाद केलंय, ब्लॅकलिस्ट केलंय, नाही केलंय, ह्याची अजून कुठेही माहिती नाही. आणि आता परत एकदा 6,500 कोटीची कॉन्ट्रॅक्ट दुसरी काढत आहेत, ज्याची गरजच नाही कारण 21-22 ची कामं पूर्ण झाली नाहीत. 22 टेंडरच काढली नाहीत, जे काढलं होतं ते रद्द केलं कारण त्यांना कॉन्ट्रॅक्टरनी नाही सांगितलं. 23 काढलं, त्याचं काम झालं नाहीये. आता जुलै उजाडलेला आहे आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट परत 6,500 कोटीचे काढतायत. नवीन 5 कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यातून एक ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ब्लॅकलिस्टची यादी आम्ही गृहित धरायची की नाही धरायची, दुसरी गोष्ट याच्याही पुढे जाऊन. जसं महानगरपालिकेचे हे घोटाळे आहेत, मला वाटतं प्रत्येक शहर जिथे प्रशासक आहेत तिथे असे घोटाळे होत असतील. पण NHAI, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, आपण खूप वेळा ऐकत असतो पॉडकास्ट मधून युट्यूबवर की आम्ही एवढ्या मिनिटात एवढे किलोमीटर वगैरे बनवतो, पण मुंबई गोवा, मुंबई नाशिक, मुंबई अहमदाबाद या 3 हायवेचे आज तुम्ही परिस्थिती जाऊन बघा. का आपल्या महाराष्ट्रावर एवढा त्यांचा राग आहे? ना केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला काही मिळालं, ना राज्याच्या बजेटमध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर पुशमध्ये पैसा जातोय कुठे? आणि तिसरी गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर MSRDC जे खातं आहे ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले 10 वर्ष खातंय. मुंबईत जो कोस्टल रोडचा नॉर्थ बाउंड बनतोय सीलिंक, त्याचा एक गर्डर सुद्धा गेल्या 8 वर्षात लॉन्च झालेला नाहीये. 2 कॉन्ट्रॅक्टर बदलले, 6,500 कोटीचं परत एस्केलेशन झालेलं आहे. आपला मुंबई पुणा जो महामार्ग आहे तिथे परत तो बायपास निघणार होता, तो 3 वर्षापूर्वी की 2 वर्षापूर्वी पूर्ण होणार होता. किती एस्केलेशन झालं त्याचं?
काम तर दिसत, म्हणजे एस्केलेशन किती मिनिटासाठी तुम्ही किती घेताय, म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हातात जी जी खाती आहेत, जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आवडते, काम होऊ ना नकद होऊ दे, 100% एस्केलेशन होणारच, हे पक्क आहे. आणि आपण पाहत असाल, हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर महामार्ग आहे, ऍक्सिडेंट तर होतच आहेत पण तिथे देखील खड्डे पडायला लागलेत. चलो शेवटचा प्रश्न. मला एक निवेदन घेतलेलं उद्धव साहेबांनी, आता जाऊ दे, त्याच्यात मी जास्ती खोलावर जात नाही, पण म्हणून मला काही काही कामं माझ्या जे जिल्ह्यात होती ती स्वतःहून घुसून करायला लागली, कारण आम्ही ते काम करत होतो. मुंबई महानगरपालिकेने जी कामं केली तेच मी सांगत होतो, पण आता मला त्याच्यात जायचं नाही. निवडणुकीच्या वेळी अजून तुम्ही ऐकाल गोष्टी. धन्यवाद. ऐका, आता ते सगळ्या गोष्टी मला इथून तिथून ऐकू येत आहेत, ते प्रेसच्याच माध्यमातून येत आहे की कोण त्याच्यात होतं, राजकीय कार्यकर्ते होते की नव्हते. तुम्हाला एक सांगतो, मातोश्रीवर कोणाला आंदोलन करायची गरज नसते, कारण जे कोण येतात निवेदन घेतात आणि उद्धव साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत, सगळ्यांची बाजू ऐकून योग्य तो निर्णय देत असतात. कमऑन गाईज, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. गाईज आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.